नमस्कार मित्रांनो, सुरुवात करते आज एका नव्या स्टोरीला। नमस्कार, मी माझ्या नवऱ्यापासून वेगळी झाले होते, कारण होते त्याचे दुसरे लफडे। मुळात या मुलांना असे काय होते ते मला समजतच नाही की सतत त्यांना नवीन मुलगी शोधावी लागते। मी तर त्याच्यावर इतकं प्रेम करत होते की विचारू नका, आणि तरी देखील त्याने मला असे केले होते, त्यामुळे मी दुःख ते विसरू शकत नव्हते। तर माझ्या सगळ्या पुरुषार्थीवरून आता विश्वास उडाला होता। मी तेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा त्याने मला प्रपोज केले होते। मी पण तेव्हा फुल ताणात होते, त्यामुळे पण त्याला लगेच होकार दिला। मागचा पुढचा कसलाही विचार मी केला नव्हता। ते वयच तसं असतं म्हणाला, त्यात माझी पण काही चूक नव्हती फार असे मला वाटते। सगळेच त्यावेळेत असं करतात, मी तर त्यावेळी फुल छान होते, आत्ता पण आहे, पण त्यावेळी जरा जास्तच होते। मी जिमला जात होते, तिथं खूप मन लावून व्यायाम करायचे, त्याचंच फळ म्हणजे माझी तब्येत अशी झाली होती, मस्त होती। माझे आंबे सगळंच बघून मुलं पागल व्हायची, आणि त्यांनी मला प्रपोज केलं होतं। तो पण दिसायला चांगला होता, त्याचं ते पिळदार स्नायू आणि भारदार छाती। मी पण त्याच्या प्रेमात पडले होते लगेच। प्रेमात पडतो ना पडतो तोच दुसऱ्याच दिवशी त्याने मला हॉटेलवर नेलं होतं आणि मला केलं होतं। त्याचा वेग आणि आवेग असा काही होता की विचारू नका। त्यांनी माझ्या गुलाबी पाकळ्यांच्या चिंता केल्या होत्या। मी पण त्याला काही सगळं असं करू देत होते, तसे पण मलाही काही कमी खास नव्हती। त्याचे जसे ह्यामध्ये रस होता तसाच मला पण होता। पण मग जेव्हा आमचं लग्न झाले तेव्हापासून त्याचा रस निघून गेला होता। लग्नाच्या आम्ही सगळ्या काही सुखा भोगल्या होत्या, कदाचित माझी म्हणावी तितकी किंमत त्याला राहिली नव्हती, त्यामुळे तो दुसऱ्या मुलीसोबत होता। त्याचे लफडे पकडले गेले आणि मग मी विभक्त झाली। त्यानंतर मात्र मी कोणत्याच पुरुषासोबत असं काही केलं नाही, मला कोणत्या पुरुषाबद्दल असे वाटेनासे झाले होते। त्यानंतर मी लगेच ते गाव सोडले आणि माझ्या बहिणीकडे राहायला आले। तिचा नवरा परदेशी होता आणि घरी ती आणि तिची मुलगी दोघीच राहत होत्या, त्यामुळे मी तिथे येणार म्हटलं तर त्यांनी अगदी आनंदाने माझं स्वागत केलं होतं। तिच्या मुलीचं नाव रीना होतं, रीना कॉलेजला होती आणि दिसायला छान होती। तिची उंची खूप चांगली होती, त्या उंचीला साधीशी अशी तिची तब्येत होती आणि नुकतीच ती वयात आली होती। तिचे आंबे कमालीचे होते, छान वाटत होती ती एखाद्या मादीसारखी। तिचे आंबे आणि तिचे कलिंगडे पाहून का कोणास ठाऊ कोण माझ्या भावना जागृत झाल्या असं मला वाटू लागलं। असं कधी ह्याआधी झालं नव्हतं, कदाचित खूप वर्षांनी मी केलं नसेल त्यामुळे मला असं वाटत असेल असं मी विचार केला। त्यामुळेच तिला बघताच माझ्या आंब्यांचे मनुके कडक होत असेच, तशीच माझ्या गुलाबातून पाणी सुटत असे, हे मला खूप भारी वाटायचं। मावशी करत ती माझ्या गळ्यात पडताच तिचे आंबे माझ्या आंब्यांना लागले आणि माझ्या अंगात एक वीज चमकावी तसे झाले। तिला मी प्रेमाने मिठीत घेतलं आणि माझ्या आंब्यांवर खूप दाबून घेतलं, मला खूप सुख मिळालं। मी मनोमन खुश झाले होते। तिचे घर काही फार मोठे नव्हते, त्यामुळे एकच बेडरूम होती आणि एकाच बेडवर आम्ही तिघी झोपत असू। ती मध्ये झोपत असे आणि आम्ही दोघी बाजूला, पण बेड काही फार मोठा नसल्याने तिचे शरीर माझ्या शरीराला अगदी आरामात लागत असे। असेच काही दिवस गेले, मी पण दिवस जातील तसे माझे जास्तीत जास्त शरीर तिला कसे लागत होते ते बघायचे। तिच्यापेक्षा जास्त मला गरज होती आणि म्हणून मला काही पण करून तिला घ्यायचं होतं। ती माझ्याजवळ झोपली की मग मी मुद्दामून तिच्या बाजूला तोंड करून झोपू लागले, जेणेकरून माझी हाती तिला लागेल। सुरुवातीस ती काही बोलली नाही, पण तिला नंतर समजले की मी मुद्दाम करत आहे, पण तरीही ती मला काही बोलली नाही। त्यावरून मला समजले होते की तिला पण ते आवडू लागले आहे। मी एकदा तिच्या कमरेवरून हात फिरवत तिच्या कलिंगडाकडे नेला आणि हळूहळू तिची कलिंगडे दाबू लागली। तिला तो माझा स्पर्श आवडला, तिने मला विरोध न करता जे पाहिजे ते करू दिलं। मी थोडं अधिक धाडस करत तोच माझी बहीण जागी झाली आणि आम्ही गप्प झालो, झोपलो। पुढे 2-3 दिवस मी काहीच केलं नाही। मग मात्र त्या दिवशी मला पुन्हा चान्स मिळाला। त्या दिवशी माझी बहीण कुठेतरी पार्टीला जाऊन आली होती, तिने ती गाढ झोपली होती। मी बघून पुन्हा एकदा माझा डाव टाकला, हळूहळू करत माझा हात तिच्या कमरेवरून फिरवू लागले आणि तोच हात मी तिच्या कलिंगडांवर पण नेला। तिचं ते गोलाकार काप मी हळूहळू करून दाबू लागले, तशी ती पण छान रिस्पॉन्स देऊ लागली। तिला मी स्पर्श करताच तिचा गुलाब फुगीर झालं होतं, पण माझे पण आंबे खूप मोठे झाले होते। तिला मी माझ्याकडे बघायला लावलं आणि माझा हात तिच्या आंब्यांवरून घेतला आणि तिचे आंबे दाबू लागले, पिऊ लागले। तिचा टीशर्ट मी खालू काढला आणि तिच्या छातीवर ठेवला आणि जोरजोरात दाबू लागले। तिच्या मनुक्यांना मला चिमटीत पकडलं आणि त्यांना बाहेर ओढू लागले।
ती आता मात्र कमालीची वेडी झाली होती. तिने माझ्या तोंडाकडे तोंड केले. तिच्या तोंडात तोंड देऊन मी चुंबन घेण्यास सुरुवात केली. माझा गाऊन खालून वर केला आणि तिने माझ्या चड्डीमध्ये हात घातला आणि माझा गुलाब ती चोळू लागली. तिचा हात माझ्या गुलाबावरून ती एकसारखा वर खाली करत होती आणि माझा गुलाब जमेल तशी चोळत होती. ती पण चुंबन घेत होती आणि घेता घेता मला तिची छाती चुकून काढायला सांगत होती. मग मी तिच्या गुलाबावर गेले. तिचं गुलाब पण माझ्या हाताने मी चोळू लागले. तिला मग मी उठवलं आणि माझ्यावर येण्यास सांगितलं. तिने ती माझ्याकडे आली. तिचं कलिंगड करून माझ्याकडे करून ती वरून माझा गुलाब चाटू लागली. तिची जीभ जशी माझ्या गुलाबावरनं फिरत होती तसतसे माझ्या गुलाबाच्या पाकळ्या मोकळ्या होत होत्या. मी बेभान होऊ लागले होते. मी पण इकडे तिकडे काही रिकामी बसले नव्हते. मी पण माझी जीभ तिच्या कलिंगडाच्या आतमध्ये घालून फिरवण्यास सुरुवात केली होती आणि बघता बघता तिच्या गुलाबावर नेली होती. तिच्या त्या गुलाबाचे नाजूक पदर मी हाताने हळूहळू बाजूला केले आणि माझी जीभ तिच्या गुलाबातल्या आतील भागावर नेली आणि तिला आत बाहेर करू लागले आणि तिला चालू लागले. तिचा तो आतला देठ मला कमालीचा लागला. नानास म्हणाला तो छान होता. खूप वळवळ करू लागला होता. ती वरूनच तिचे तोंड एकसारखे आत बाहेर करून माझा गुलाब चाकत होती खालून. आमच्या दोघींच्या पिंजिबा एकमेकींना पूर्ण आत गेल्या होत्या. आम्ही दोघी पण बेभान होऊन एकसारखं तोंडवर खाली करत होतो. घामाघूम झालो होतो. काही केलं आम्ही थांबायचं नाव घेत नव्हतो. नंतर खूप वेळा आम्ही एकमेकींचं गुलाब चाटून काढलं होतं. शेवटी मग आपल्या दोघींच्या गुलाबातून पाणी बाहेर येऊ लागलं. तिने माझे सगळं पाणी मनसोक्त पिऊन टाकले आणि मग आम्ही दोघी शांत झालो. एकमेकींचं गुलाब चाटून आम्ही पुन्हा झोपलो होतो. तेव्हापासून तर मी रोज तिला घेऊ लागले होते. तिला पण तेच पाहिजे होतं. घरच्या घरी अनुभव मिळत होता म्हणून ती पण खुश होती. ती पण घरच्या घरी खूपच तरुण होती. ती मला मिळत होती. माझी बहीण नसली की आमचं हेच काम होतं एकमेकींना घेणं. एके दिवशी ती मला म्हणाली, आज घरी आई नाही आहे, चल तू आपण नूडल्स बनवून खाऊ. मी पण लगेच होकार दिला आणि तिच्या मागे मागे गेले. खूपच गरम होत असल्याने आम्ही दोघींनी चेंज केले आणि तिने तिचे कपडे मला घालायला दिले. म्हटली, नेहमीसारखी साडी काय नसतेच ग. ती पण तिचे कपडे बदलू लागली. तिने तिचा टी शर्ट काढताच तिचे अफलातून आंबे मला दिसले. ते मला खूप भारी वाटत होते. माणसल गोळेच होते ते. तिने मग तिची जीन्स काढली आणि त्याच रंगाच्या चड्डीमध्ये ती होती. तिच्या गुलाबाला तिच्या चड्डीने असं काही फोडून ठेवलं होतं की ती काही लवकर निघतच नव्हती. ते बघून मी पुरती वेडी झाले होते. तिला म्हणाले, किती मस्त आहेस ग तू, असे म्हणताच तिने माझा हातात हात घेतला आणि सरळ माझ्या तिच्या आंब्यांवर नेला आणि म्हणाली, मग अशी लांबून काय बघत आहेस, जवळून बघ ना. मी तिच्या आंब्यांवर हात ठेवताच जोरात दाबलं आणि पुढाकार घेतला आणि एक एक करत मी सगळं हुक काढलं आणि तिचे आंबे मी मोकळे केले आणि जोर जोरात दाबायला सुरुवात केले. तिच्यावर तुटून पडले. तिचे आंबे मी तोंडात घेतले आणि त्याचा रस पिऊ लागले. तिचे मनुके खूप भारी होते. गुलाबी भुऱ्या रंगाचे होते. नुकताच वयात आलेल्या मुलीचं कसं असणार, तुम्ही ओळखून घ्या ना. मी चोकून चोकून ते बाहेर काढू लागले. खूप वेळ मी त्या आंब्याला चोकत होते. हळूहळू करत मी पण माझे सगळे कपडे काढून टाकले आणि तिला मी खाली झोपवले. माझी चड्डी खाली काढून टाकली आणि तिच्या गुलाबाला बघून अजूनच माझंही गुलाब आता मोठं होऊ लागलं होतं. माझं गुलाब मी तिच्या गुलाबावर ठेवलं आणि घासून घेतलं. थोडा वेळ नंतर मी तिच्या गुलाबाला चाटू लागले. मला भलतंच वेळ लागलं होतं. तिने मला थांबवलं आणि वरून येण्यास सांगितलं. मी तिच्या तोंडाकडे माझी कलिंगड केली आणि तिच्या गुलाबाकडे माझं तोंड केलं. तिच्या गुलाबावरून मी माझी जीभ एकसारखी खालीवर फिरवू लागले आणि तिला चाटून काढू लागले. तिचं गोरपान गुलाब मला खूप भारी वाटत होतं. तिचा आकार पण खूप मोठा झाला होता. म्हणजे तिला ते ओरल वाटत होतं ना. तिने पण मला पकडलं होतं आणि माझ्या कलिंगडाची जीभ फिरवायला सुरुवात केली होती. माझ्या कलिंगडाचे काप तिने बाजूला करून आतला रस तिने खाल्ला होता. खाऊन फिरवून घेत जीभ फिरवून घेत होती. तिने माझ्या गुलाबाला आता चाखायला सुरुवात केली होती. मला खूप भारी वाटत होतं. तिने माझ्या गुलाबाच्या आत तोंड घातलं आणि ती त्याला खाऊ लागली. खूप वेळ आम्ही दोघी असंच करत होतो आणि मग आम्ही बाजूला झालो. मग मी तिला उठवून बसवले आणि माझ्या गुलाबावर तिची योनी येईल असं केलं आणि तिच्या गुलाबावर
माझी माझं गुलाब मी रगडू लागले. जसजसं माझ्या गुलाबावर तिचं गुलाब रगडू लागलं, आमच्या भावना अनावर झाल्या आणि तिने कंबर उचलून मला प्रतिसाद देऊ लागली. अधिकाधिक करत जोरजोरात ताकदीने आम्ही एकमेकींचं गुलाब एकमेकींवर घासत होतो. मध्ये मध्ये आम्ही दोघी पण कशा पण करत होतो. खूप वेळ आम्ही असं रगडून घेतलं आणि मग शेवटी आपल्या दोघींच्या पण गुलाबातून पाणी बाहेर आलं. ते दोघींनी पण एकमेकींचं पिऊन घेतलं आणि मग आम्ही दोघीही शांत झालो. खूप वेळ असंच आम्ही एकमेकींच्या खुशीत पडून होतो. आम्हाला जे पाहिजे ते रोज मिळत होतं, त्यामुळे आम्ही खूप सुखावलं होतो. तर मित्रांनो, कशी वाटते ही स्टोरी? नक्कीच आवडली असेल ना? आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते. धन्यवाद.